नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्ष जी सजा झाली होती त्याच्यावर रोख लावली स्टे दिला त्यामुळे आता थोडं भाजपामध्ये मायूस वातावरण आहे आणि काँग्रेसमध्ये उत्साहित न्यायमूर्ती भूषण गवईंनी आपल्या निर्णयामध्ये जे लिहिलं ते अतिशय भयंकर आहे त्यात ते लिहितात कि मॅक्झिमम दोन वर्ष सजा का हे लोअर कोर्ट जस्टिफायच करत नाही आपल्या पूर्ण निर्णयामध्ये hmm. आणि हा दोन वर्षाची सजा एक वर्ष अकरा महिने तरी दिली असती तरी कळलं असतं पण दोन वर्षाची सजा इतक्या यासाठी दिल्या गेली की त्यांचं सदस्यत्व व्हावं हा प्रश्न मानहानीचा किंवा राहुल गांधीच्या खासदार लोकसभा क्षेत्रात ते येतात त्यातल्या त्या प्रत्येक मतदाराचा हा अधिकार आहे की त्यांचा उमेदवार लोकसभेत का नाही बसणार त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह <coughs> त्यामुळे लोअर कोर्टमध्ये कसे हस्तक्षेप राजनिती चालतात याच एक सुंदर उदाहरण आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज एक न्यायपालिकामध्ये पुन्हा एक मोठी घटना त्याच विश्लेषण करूया पण पूर्ण कारण माहित नाही मुंबई हायकोर्टचे नागपूर बेंचचे जे न्यायाधीश होते रोहित देव दोन हजार पंचवीस पर्यंत ते न्यायाधीश राहिले असते तेव्हा रिटायरमेंट होती पण त्यांनी आज चार ऑगस्ट दोन हजार तेवीस लाच आपली निवृत्ती घोषित केली राजीनामा दिला अपने आत्मसन्मान के खिलाफ काम नाही सकता असं त्यांनी वकिलांना सांगितलं त्यांच्या आत्मसन्मानाच्या विरुद्ध त्यांना कोण वागायला लागत होत हे हळू काळात कळायला येईलच परंतु आज रोख ठोक मध्ये आपण पुन्हा विधानसभेत जाऊया आता शेवटचे काही दिवस राहिलेत विधानसभेमध्ये आज गरीबाचा कैवारी शेतकऱ्यांचा मित्र अशी एक मुलक मैदानी तोफ असायची त्याच नाव होतं बच्चू कुडे कडू आणि बच्चू कडू जेव्हा बोलायला लागायचे तेव्हा सदन शांत होऊन ड्रॉप होऊन त्यांना ऐकायचं कारण एक एक शब्द बेंबीच्या गरिबांची पीडा मांडणारा बच्चू कडू आज पुन्हा पाहायला मिळाला आज बच्चू कडू नी आज सरकारला धारेवर धरलं आणि ते म्हणाले की चोवीस तास बिजली देण्याचं बिल घेता पण आठ तासही बिजली देत म्हणजे वीज देत नाही विजेच्या वायरा तारा घराच्या हातभर उंची उरून जातात जेवढे धर्माच्या नावावर लोक मेले नसतील त्याच्यापेक्षा जा जास्त लोक या व्यवस्थेने मारले आहे अधिकाऱ्यांवर काही कार्यवाही होत नाही पाच लाख रुपये देऊन तुम्ही आपलं दायित्व पुरं करता गरीबाचा जी मृत्यू इतका स्वस्त आहे का आमदाराचा खासदारचं पोरग मरत नाही म्हणून तुमचं त्याच्याकडे लक्ष जात नाही का मग ते दुधावर घसरले दुधामध्ये भेसळ हिंदू धर्म खतरे में नाही आहे दुधामुळे खत्रेमय क्या सरकार दुधातली भेसळ रोखू शकत नाही का आणि असे ज्वलंत प्रश्न ज्या ताकतील ते उचलायचे आणि ड्रॉप सायलेन्स असायचं पण या वेळेला वेगळं चित्र होत ते बोलत असताना उद्धव ठाकरे गुटाचे शिवसेनेचे लोक किंवा राष्ट्रवादीचे राहिलेली शरद पवारांचे गुटचे लोक ही आपसात एकामेकांना जागेवरनं उठून बोलत होती त्यांचं एक वेगळं विचार विनिमय चालू होती चर्चा चालू होती ते पाहून बच्चू कडून नारा आला आणि त्यांनी फटकारलं काय जुगाराच्या अड्ड्यावर बसलेत काय अहो काही दिवसांना विपक्ष संपेलच कदाचित आम्हाला ते जिम्मेदारी निभावी लागेल एक पॅरल सेशन तुम्ही इथे चालवता इनडायरेक्टली बच्चू कडूंच असं म्हणणं होतं की जसं ते पहिले बोलायचे आणि पुन्हा सदन पिनड्रॉप होऊन ऐकायचं अधिकारी नोट करायचे मंत्री नोट कराय घ्यायचे काय बोलतायत बच्चू कडून कारण तो गरीबाचा कैवारी शेतकरीचा मित्र दलित दलितांसाठी लढणारा असा तो ठाण्या वाघ होता त्यामुळे सगळे त्याला सिरियसली घ्यायचे आता काय झालं मधात बच्चू कडूंचा हा ढाण्या वाघ किंवा ही मुलूक मैदानी तो फुसका बार झाली ते मंत्रिमंडळात सामील झाले आणि हे जे आज ते म्हणाले चोवीस तास त्याचे बिल घेताना आठ तास वीज देतात हे बच्चू कडू कडू मंत्री असताना सुद्धा असंच व्हायचं पण त्यावेळेला तुम्ही आम्ही भाऊ भाऊ सगळे मिळून सगळं खाऊ तेव्हा बच्चू कडूंनी हा कधी कॅबिनेट मध्ये प्रश्न विचारला नाही नितीन राऊतांना धारेवर धरलं नाही या वायरा काय आता मागच्या आठवड्यात चार हातावर नाही आल्या त्या पहिल्यापासूनच आहे लोक पहिल्यापासूनच मरत आहे पण बच्चू कडू असताना मग त्यांनी हे प्रश्न उचलले नाही त्यावेळेला सत्तेचं लोणी खाण्यात ते, ते, ते मग्न होते दुधात भेसळी काय परवापासून नव्हे बच्चू कडू मंत्री असताना सुद्धा व्हायची आणि आता जो ब्रस्टूकडून प्रश्न आहे की लोक सिरियसली का नाही ऐक जुगाराच्या अड्ड्यावर का बसत नाही म्हणजे तिथं बसलात काय ह्या त्यांच्या वेदना आहेत हे त्यांनी स्वतःच्या अंगावर ओढून घेतलेले आहे कारण काय हटल काय झाडी काय पहाडी या सहलीला ते पण गेले होते आता हे पचास खोके एकदम ओके मध्ये ते नाही आहेत का आहेत का ते देव जाणे पचास खोके आहेत की नाही आहेत ते कोणाला माहित नाही पण ते असे तिकडनं राज्यमंत्र्यांचं कॅबिनेट व्हायला गेले हे गेलं तेही गेलं हाती धोपटणं आलं त्यामुळे आता पुन्हा ते वापस येऊन तो ढाण्या वाघ बनण्याचा प्रयत्न करतायत पण त्या प्रयत्नाला यश ये कस येणार कारण बच्चू कडू हा संघर्षशील नेता म्हणून त्याला लोक ऐकायची नोट्स घ्यायची आता बच्चू कडू सुद्धा सहलीला जातो त्याला सुद्धा कधी कधी सुरत आणि तिकडे काही दिसलं मोठं तर तिकडे पळतात त्यामुळे मग तुम्हाला सिरियसली कोण घेणार आता आता तुम्ही ज्या सरकारबद्दल बोलले त्या सरकारमध्ये तुम्ही होते जे सध्या मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत तुम्ही होतात की सहलीला ज्या देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला फोन करून बोलावून घेतलं त्या दला देवेंद्र फडणवीसांना फोन करून या सगळ्या गोष्टी सांगायच्या जाताना देवेंद्र फडणवीसांचं एकदम पोपट सारखं तुम्ही ऐकलं आता त्यामुळं से गई व हॉद से नाही आती जो टॅग आता बच्चू कडून वर लागला ते पण आयाराम गयाराम मध्ये जाऊ शकतात सत्तेच लोणी खाण्यासाठी ते पण आपले सगळे विचार विचार गुंडाळून ठेवू शकतात मग आता तुम्ही कितीतरी गरीबाचा कैवारी आणि शेतकऱ्याचा कैवारी म्हणून आव आणून कितीतरी लोकांना फटकारलं तर तुमच्या या पूर्ण बोलण्यावर लोक हसतायत हा फरक असतो सत्तेसाठी विचारधारा सत्तेसाठी संघर्ष हा जेव्हा तुम्ही तिजोरीत ठेवता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लग्नाच्या सूट सारख्या असतात लग्नाचा सूट लग्नात चांगला दिसतो दहा वर्षांनी तो काढला आणि पुन्हा घातला तर मग तो आखोड होतो त्यामुळे तुम्ही त्या लग्नाच्या वेळेला जेव्हा तुम्ही लोकांचे कैवारी म्हणून जेव्हा घर जायचे तेव्हा लोक तुम्हाला सिरियसली घ्यायचे आता तुम्ही सगळीकडे फिरून आणले आहेत दहा वर्षांनी जुना सूट काढला तर आकुड तर होणारच ना लोक हसणारच ना लोकांनी लोका तुम्हाला का सिरियसली घ्यावं हा प्रश्न मी तुम्हाला आज रोकठोक मध्ये राष्ट्र महाराष्ट्राकडनं विचारतो हे जे तुम्ही ज्यांना म्हणाले की ते स्वतःच आपसात बोलत असतात माझं ऐकत नाही तुमचं काय ऐकावं ज्यांचं तुम्ही ऐकलं तेच तुमचं ऐकत नाही आता त्यामुळे जे तुम्हाला पहिले ऐकत होते त्यांनी तुमचं आता काय ऐकावं हा फार मोठा प्रश्न आहे त्यामुळे बच्चू कडू फ्रस्ट्रेट होऊन कोणाच्या तोंडावर थापड मारायचे काहीतरी बोलायचे आता ते ती सदनात सुद्धा त्यांचं फ्रस्ट्रेशन दिसायला लागलं आता काही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही आणि त्यांना काही कॅबिनेट बनवला जात नाही एवढं मात्र नक्की हा सगळा राग तो आहे पण ज्याच्यावर काढायचा ते सोडून भलत्यावर काढतात हे पुन्हा हास्यास्पद आज एवढंच पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र